आज मुलच्या मोरवाच्या नदीत फिरायसाठी आलो इकडं. आता सुकी सुकी आहे थोडी. आम्ही आता फिशपॉटसाठी दगड जमा करत आहोत. रेती पण आहे, मस्त दगडं पण आहे इकडं. आणि इकडं आता हा नवीन झालेला पूल आहे आपला, तिकडे रेल्वेचा पूल आहे. मस्त नदी आहे, पावसाळ्यात एकदम. आता तर पूर्ण पाऊस आला नाही, अजून काही आला नाही. आणि मोठा नदीचा पात्र आहे इकडे, आणि एकदम चांगल्या अशी रेती इकडे भेटत असते. तर आम्ही छोटे छोटे आता दगडं विचत आहे इकडे. आणि नदीत कधी कधी आम्ही इकडं मस्त निवांत येतो, इकडं पार्टी पेटी करण्यासाठी येतो. आणि इकडे येऊन निवांत आपण बसू शकतो. अशी नदी आहे आमची ही मुरवायची, उमा नदी. ही मूलकडे जात असते. आणि आता पाणी नाही तर थोडं आम्ही फिरण्यासाठी आलो इकडे. बरं वाटते असं फिरून, नदी नाले जंगल आहे ना बाबल्या. बसला आणि ट्रेनचा आनंद घेत आहे. म्हणजे इथूनच एकदम मस्त वाटतंय. जो नजर आहे मागचा, त्या ट्रेन पण आली आणि ट्रेन जात आहे. जो आवाज आहे हा भरपूरचा मारुडा उसराडा बाजूंना पर्यंत जात असते ट्रेनचा. आणि इथून मालगाडी जात आहे. सध्या पाऊस नाही तर नदीला पाणी पण नाही. आणि एकदम वेगळा नजारा या नदीत बसल्यावर आपल्याला भेटते. आपणही या कधी इकडं फिरण्यासाठी फक्त पुलावर जाताना काळजी घ्या, कारण की ट्रेन येत असते. फोटोशूट करताना पण काळजी घ्या, ट्रेन कधी पण येऊ शकते. तर त्याचा पण आपण विचार केला पाहिजे का, ट्रेन येण्याजाण्याच्या आधी आपण सगळं ते फोटोशूट असेल फिरलं पाहिजे. आणि आम्ही दोघं मस्त आज नदीत निवांतपणे बसून, मी तर माझी एक झोप पण झाली निवांत. बबल्या पाहता गाडी आणि तो आता उठवला. मी पण थोडीशी झोपेसारखे माझे केस बिसे झाले आहेत. आणि आता आम्ही जाणार आहोत मूळकडे. आमचे दगड जमा झाले. आम्ही असे दगड जमा केले हे नदीतले. आणि आता चुंगडी भर झाली आमची. हे एवढी चुंगडी भरली, हे पुरी चुंगडी भरलो आम्ही. आता हे नेणार आता वॉश करू पहिल्यांदा. एवढे बॅग भरून आणलो बबल्यान, पूर्ण उचलून आणलं एवढी चुंगडी आपली. आता गाडीवर ठेवून आता इकडून निघणार हा रस्ता आहे आपला. आता आम्ही गाडी चालते.